शेतकरी मित्रांनो नमस्कार। साईनाथ राहणे यूट्यूब चॅनल वरती आपणा सर्व शेतकऱ्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे। डाळिंब शेती करत असताना किंवा द्राक्ष शेती करत असताना किंवा फळबागांची विविध शेती करत असताना बोर्डो म्हणजे आपल्याला लागणारा कमी पैशामध्ये बेस्ट बुरशीनाशकामध्ये ज्याचं नाव येतं त्याला बोर्डो म्हटलं जायचं। आणि पूर्वी या बोर्डोचा वापर भरपूर प्रमाणामध्ये आपल्या शेतीमध्ये करत होते, परंतु आजकाल लोकांना बोर्डो कसा बनवावा याविषयी थोडेसे समज गैरसमज निर्माण झालेले आहेत। आणि म्हणून शक्यतो बरेच शेतकरी बोर्डो हा घरी बनवत नाही, परंतु रेडीमेड मार्केटमधून आणतात। परंतु घरी बनवलेला जो बोर्डो आहे तो खरोखर खूप चांगला अतिशय उत्तम परिणामकारक असतो, म्हणून आपण घरच्या घरी या ठिकाणी बोर्डो आपण बनवला पाहिजे। तर आपण बोर्डो कसा बनवायचा ही संपूर्ण विधी या ठिकाणी आपण आता बघणार आहोत। शेतकरी मित्रांनो नमस्कार। आपण आज बोर्डो कसा बनवायचा या विषयावर चर्चा करणार आहे। बऱ्याचशा शेतकऱ्यांना बोर्डो बनवताना बोर्डो सक्सेसच होत नाही किंवा त्याचा पीएच साफ येत नाही किंवा बोर्डो फुटतो अशा खूप मोठ्या समस्या आहे। आणि यूट्यूबवरती बरेच व्हिडिओ पाहिल्यानंतर फक्त प्रमाण सांगितलं जातं, कॉपर घ्या चुना घ्या, परंतु परफेक्टपणा येत नाही आहे। आमची तिसरी चौथी स्टेप आहे आता ही बोर्डो बनवण्याची, आणि आपण त्यामध्ये आता परत एकदा कितपत यश मिळतं आहे आपण परत एकदा व्हिडिओमध्ये या ठिकाणी बघणार आहोत। व्हिडिओ तुम्ही शांतपणाने बघा। चला तर आपण पहिल्यांदा फक्त प्लेन पाण्याचा पीएच या ठिकाणी पाहिलेलं आहे पीएच मीटरवरती। तर पीएच साधारणतः 8.9 तर साधारणतः 9 साधारण एवढा पीएच या ठिकाणी दाखवलेला आहे, तर 9 पीएच साधारणतः आहे। तर याच्यामध्ये आपण प्रथमतः घेतोय, आपल्याला बनवायचा आहे 0.5% बोर्डो, म्हणजे आपण याला कॉपर सल्फेट ज्याला आपण मोरचूत म्हणतो ते या ठिकाणी आपण घेतलेलं आहे। तर टाकाय कॉपर सल्फेट टाक बांबू घ्या। तर आपण कॉपर सल्फेट या ठिकाणी आता या ठिकाणी टाकलेले आहे। हे विरघळायला थोडासा याला वेळ जात असतो, हे बारीकमधलं आमच्याकडे अवेलेबल आहे। जर तुमच्याकडे खड्यामधलं असेल तर तुम्ही त्याला बारीक करून घ्या आणि निवांतमध्ये व्यवस्थितमध्ये या ठिकाणी त्याला विरघळून घ्या। अशा प्रकारे हळूहळू पद्धतीनं टाकून या ठिकाणी त्याला विरघळून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला दुसरा नंबरचा लागणार आहे चुना, ज्याला इन्स्टंट चुना म्हणतो आपण। कळीचा चुना किंवा 1 किलोचा चुना येतो तो घेण्यापेक्षा इन्स्टंट चुना घ्या, परंतु पाण्याचा पीएच हा 7 आला पाहिजे तर बोर्डो सक्सेसफुली आहे, नाहीतर बोर्डो सक्सेसफुली नाही। म्हणून आपण पहिल्यांदा ह्या साऱ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे। तर दुसरं एक आपलं 5 लिटरचं पाणी या ठिकाणी आहे। तर या 5 लिटरच्या पाण्यामध्ये आपल्याला आता इन्स्टंट चुना या ठिकाणी मिक्स करायचं आहे। तोपर्यंत हे द्रावण व्यवस्थित विरघळून घ्या। तर आपण इकडं 400 ग्रामचं हे द्रावण इकडे टाकलेलं आहे। पाच लिटरमध्ये आपण या ठिकाणी घेतलेलं आहे, हे बऱ्यापैकी मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे दोन्ही द्रावण आपले तयार झाले। तर आपण दुसरा पीएच घेणार आहोत पाण्याचा, ज्याच्यात आपल्याला ते द्रावण बनवायचं आहे। त्या प्लेन पाण्याचा पीएच या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल 9.1 आहे। जेव्हा आपला पाण्याचा पीएच जास्त असतो त्यावेळेस बोर्डो सहसा फुटतो, हे बरेच शेतकरी वगैरे यांना ही गोष्ट कल्पना नसते। म्हणून जे चुनेचं द्रावण जे आहे ते आपल्याला कमी प्रमाणात वापरायचं ही गोष्ट आपण सर्वांनी एकदा समजून घ्या। जर चुना तुम्ही कंपनीनं सांगितल्या प्रकारे किंवा त्याच्यावर लिहिलेलं असतं 400 ग्राम चुना वापरा, तुम्ही डायरेक्ट चुना टाकला तर
या द्रावणाचा पीएच डायरेक्ट 10-11 होऊन जातो, परिणामी बोर्डो द्रावण राहत नाही। तर अशा प्रकारे आता आपण एकदा कॉपर सल्फेट ज्याला मूर्छित म्हणतो त्याचा एकदा पीएच घेतोय आपण। तर पीएच घ्या सर, साधारणतः 4.3 याचा पीएच आहे, 4.2 याला परफेक्टली जे काम होतं। आमचा हा तिसरा चौथा व्हिडिओ आहे, त्यानंतर आम्हाला सक्सेस मिळायची शक्यता आहे। तर साधारणतः 4.1 याचा पीएच झालेला आहे। तर आता आपण काय करूया की हे सर्व पाणी आता या बॅरलमध्ये टाका। साधारणतः 185 लिटर पाणी आहे, 180 ते 185। आपण अत्यंत बारकावे बघतो की बोर्डो मिश्रण बनवताना आपण त्याचा पीएच प्रत्येकावर लिहिलेला असतं की त्याचा 7 पीएच पाहिजे। तर असा हा पीएच 7 असण्यासाठी आपल्याला बऱ्याचशा काळजी घ्यावं लागतं, अंदाज पंचे काम अजिबात चालत नाही आहे। म्हणून सर्व डाळिंब उत्पादक सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, निवांत बघा, जेणेकरून स्वस्तामध्ये आत्तापर्यंत दुसरा बुरशीनाशक तुम्हाला ह्या रेटमध्ये मिळणार नाही ऑलरेडी। तर आपल्याला खूप चांगलं ज्याला ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक ज्याला म्हणतो आपण, बोर्डो मांडल्यानंतर तुमचा तेल्यासारखा किंवा अनेक प्रकारचे येणारे डाग, हे डाग कंट्रोल करण्याची ताकद या ठिकाणी बोर्डोमध्ये आहे। तर आपण प्रथमतः या ठिकाणी कॉपर सल्फेट ज्याला मूर्छित म्हणतो आपण, ते या ठिकाणी आपल्या या टाकीमध्ये टाकलेलं आहे। हळूहळू सांडून ना कधी थोडं पाणी टाकून ते थोडंसं याच्यामध्ये कदाचित शिल्लक राहू शकतं, तर त्याच्याकरता आपण त्याला छानपैकी विरघळवून घ्यायचं आहे पाणी टाकून। बऱ्याच शेतकऱ्यांची म्हणणं होतं की सर बोर्डोवरती तुम्ही व्हिडिओ करा, आमच्याकडचे सर्व बोर्डो फुटत आहे, नाईलाजाने आम्ही मार्केटमधून मग तयार बोर्डो आणतोय। तर आपण त्याच्याकरता हे बारकावे या ठिकाणी घेतलेले आहे। आता ज्या टाकीमध्ये तुम्ही पाणी घेताय त्या ब्लोअरमध्ये घेताय, तर ते पूर्ण हलून घ्यायचं आहे, आणि हलून घेतल्यानंतर आपण परत त्याचा पीएच या ठिकाणी पाहणार आहोत। घे एक बांबू घे, आमची सर्व टीम यामध्ये आता सामील आहे। तर आता आपण आहे त्या मूर्छूतचा पीएच घेतोय। सहाचा पीएच या ठिकाणी पाण्याचा तयार झालेला आहे। आता मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला कंप्लीटली 7 पीएच करायचं आहे, ज्याला उदासीन पीएच म्हणतोय। तर परत एकदा आपण एकदम जवळून बघून घ्या, आता याचा पीएच आहे 6 बरोबर, 6 पीएच आहे। तर आपल्याला या पीएचला 7 न्यायचं आहे, तर त्याच्यापैकी साधारणतः 1 लिटर घ्यायचं, थोडं घ्यायचं, थोडं थोडं टाकायचं, अर्धा लिटर घ्या पहिल्यांदा, घ्या काढून मीटर काढून। तर अर्धा लिटर या ठिकाणी आपण टाकलेलं आहे, हे पाणी बऱ्यापैकी हलवून घ्यायचं आहे। औषध वापरताना असो किंवा बोर्डो बनवताना असो, पाण्याचा पीएच इज इम्पॉर्टंट आहे, खूप महत्त्वाचा आहे, ही गोष्ट शेतकऱ्यांनी समजून घ्यायची। किती आहे? 6.1 अर्धा टाकू का? असं थोडं थोडं करून आपल्याला या ठिकाणी पीएच काढायचं आहे। बऱ्याचदा घाई करतो आपण किंवा आपल्याला पटकन स्प्रे मारायचा असतो, परिणामी त्याच्यामुळं मुद्दाम आपण
वेळ थोडासा या व्हिडिओला देतोय, शॉर्टकट नाही आहे देत। तर कधी कधी पीएच मीटरला हे जेव्हा केमिकल लागतं त्यावेळेस ते परफेक्ट तुम्हाला कदाचित दाखवू शकत नाही। तर साधारणतः 7 पीएच हा परफेक्ट या ठिकाणी झाला पाहिजे। सहा पॉइंट 3 आता याचा पीएच आलेला आहे, म्हणजे 3 पीएच या ठिकाणी वाढलेला। आपल्याला प्रॉपर लाईन साधारणतः 7 पर्यंत जायचं आहे। प्रॉपर सल्फेट आणि चुना याचं परफेक्ट कॉम्बिनेशन करण्यासाठी पीएच खूप महत्त्वाचं आहे। साधारणतः किती निम्म पाणी गेलं आहे का आपलं? नाही। जर पीएच मीटर आपला परफेक्ट दाखवत नसेल तर प्लेन पाण्यामध्ये त्याला वॉश करून घ्या, ड्राय करून घ्या आणि मग वापरा। एक रासायनिक अभिक्रिया थोडस खवल्यासारखं नॉर्मल दिसतंय, त्याला घाबरून जायचं काही काम नाहीये। तुमचा पीएच परफेक्ट 7 आला की तुमचा बोर्डो परफेक्ट तयार आहे, लक्षात घ्या। किती आलं? 6.3 टाका अजून निम्मं द्रावण संपलं त्याच्यात। जे 5 लिटर आपण द्रावण घेतलंय त्याच्यापैकी निम्मं पण द्रावण अजून संपलेलं नाही आहे शेतकरी मित्रांनो। तर आता 1 लिटर टाका तुम्ही, म्हणजे तुम्हाला एक मला यातून असं सांगायचं व्हिडिओमध्ये, पीएच जर 7 पुढं निघून गेला तर खाली आणायचं मोठं मुश्किल काम होतं किंवा येतच नाही तो। तर तुम्हाला हा जर हळूहळू टाक म्हणून पीएच वाढवताना आपण ह्या गोष्टी जरा जपून टाकल्या पाहिजे, जमाना टाकल्या पाहिजे। थांबा धुवून घ्या, किती दाखव ते टाकणार आहे बाजू। थांबा टाकू नका, पीएच वाढला होता। एकदा पीएच वाढून गेला तर त्याला काहीच करता येत नाहीये, म्हणून आपण बारकाईनं हा व्हिडिओ बनवतोय। दाखव तिकडं, असं मीटर व्यवस्थित प्रकारे चांगला धुवून घेत जा प्लेन पाण्यामध्ये, जेणेकरून तो आपल्याला परफेक्ट पीएच या ठिकाणी दाखवणार आहे। जर पीएच नसेल तुमच्याकडं तर तुम्ही या ठिकाणी लिटमस पेपर किंवा ती पीएचची पट्टी मिळते तेही वापरू शकता। 6.5 या ठिकाणी झालेला आहे। तर आपल्याला अजून पुढं 7 वरती जायचं आहे, अजून अर्धा लिटर घे पाणी। हां चालेल ना, अर्धा लिटर घे। मीटर काढा बाजू, दोन घ्या मीटर। हळूहळू टाकायचं, मिक्स झालं पाहिजे।
तर परत एकदा आपण पी एच ची रीडिंग घेतोय. पहिल्यांदा 6.5 दाखवला होता आपल्याला. 7.1 किती आला आता? 7.1 7.1 म्हणजे साधारणतः 7 आपला कंप्लीट पी एच या ठिकाणी आलेला आहे. 7.1 का 7.1 म्हणजे 7 साधारणतः पी एच आलाय. हा पी एच जर तुमचा परफेक्ट आला तर तुमचा बोर्डो परफेक्टली तयार आहे. पण आम्ही सांगितल्याप्रमाणे ही सारी गोष्ट यामध्ये नमूद व्हायला पाहिजे. आता आपण 5 लिटर मधलं किती पाणी उरलं ते मोजायचं आहे आपल्याला, म्हणजे शेतकऱ्यांना पण आपल्याला अंदाज द्यायचा आहे. फुटलेला दिसत नाही, त्याच्याशी काही संबंध नाही. ती एक अभिक्रय आहे. एक लिटर टोकर मध्ये टाकते. म्हणजे साधारणतः जे आपण 400 ग्रामचा चुना घेतला होता, ज्याचं 5 लिटर पाणी केलं होतं, तर आता त्याचं किती उरलंय शिल्लक ते आपण काढतोय. आता 3 लिटरला 300 200 दुसरं चालू. 2 लिटरला 200, 1 लिटर 800, 1 लिटर 800 ml उरलं. 5 लिटरमधून आपल्याला 1800 ml उरलंय, म्हणजे साधारणतः 3200 ml लागलंय आपल्याला. बरोबर आहे, म्हणजे साधारण 3 लिटर आणि 200 ml वर तुम्ही, म्हणजे जर आपण जर याचा तुम्ही सलग जर 5 लिटर पाणी याच्यात ओतून दिलं असतं तर ऑलरेडी याचा पी एच 9, 10, 11 पर्यंत गेला असता. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही ट्रायल करताना गेलाच होता. म्हणून चुन्याचं जे प्रमाण आहे तर ते 400 ग्रामपैकी साधारणतः माझ्या अंदाजी 200 ते 250 ग्राम साधारणतः चुन्याचं प्रमाण लागलं. तर पूर्ण 400 ग्रामची पुडी कधीच ओतून देऊ नका. त्याचं पी एच 7.1 7 वर आला तर अतिउत्तम. 7.12 जरी आला तरी गडबडायचं काही काम नाही आहे. तेवढा पी एच आला तरी आपला पी एच जो बोर्डो आहे तो परफेक्ट या ठिकाणी बनलेला आहे. म्हणजे साधारणतः 5 लिटरपैकी माझ्या अंदाजे 3 लिटर पाणी घेतलं तर या ठिकाणी 3 लिटर पाणी घेतलं तर आपला पी एच बरोबर येईल. तर आता शेतकरी मित्रांच्या शंका साऱ्या संपल्या असतील. जर तुम्हाला 0.5% बोर्डो बनवायचा असेल 200 लिटरमध्ये तर 1 किलो मोर्शिद घ्यायचं आहे आणि ते पूर्ण तुम्ही 10 लिटर पाण्यात विरघळून टाकून द्या. आणि जो चुना तुम्हाला टाकायचा आहे तो चुना साधारणतः जेव्हा 5 लिटरमध्ये 400 ग्रामचा चुना घेत आहे 2800 ते 3000 मिली म्हणजेच साधारण 3 लिटर तो चुन्याचं पाणी यामध्ये टाकल्यानंतर आमचा पी एच होता 9 तुम्हाला अगोदर दाखवलेलं आहे मी. म्हणजे ह्या चुन्याची कमी जास्त जी मात्रा होते ती चुन्यावरती होत असते, आपलं सॉरी तुमच्या पाण्याच्या पी एचवरती होत असते. म्हणून ही गोष्ट सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी नमूद करायची आहे. अशा प्रकारचा बोर्डो बनवा आणि जो तुम्हाला परफेक्ट चांगलं या ठिकाणी बुरशीनाशक म्हणून उत्तम काम करेल. तुम्हाला व्हिडिओ हा आवडला असेल तर नक्की शेअर करा. हा व्हिडिओ बनवण्यासाठी किमान 2-3 व्हिडिओ आम्हाला करावे लागले, 2-3 प्रयोग या ठिकाणी करावे लागले. अशा प्रकारचं जे द्रावण तुमचं परफेक्टली या ठिकाणी तयार होत आहे आणि हे मिक्सिंग व्यवस्थित झालं पाहिजे ही महत्त्वाची काळजी या ठिकाणी घ्या. आणि या बोर्डोचा वापर नक्कीच जर तुम्हाला जमिनीवरती मारायचा असेल तर आपण इकडे या डाळिंबामध्ये येऊया. जर तुम्हाला ह्या बोर्डाचा वापर तुम्हाला जमिनीवरती खाली करायचा असेल का जेणेकरून खालच्या बुरशींचा नायनाट करायचा असेल तर तुम्ही 1% बोर्डो घ्या. आणि ओव्हरऑल तुम्हाला पूर्ण बागेवरती मारायचा असेल पूर्ण झाडावरती तर साधारणतः तुम्ही 0.5% बोर्डो या ठिकाणी घ्या. नक्कीच तुम्हाला तुमच्या औषधांची खर्चाची बचत या ठिकाणी होणार आहेत. साईनाथ रहाणे यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आम्ही बरेचसे माहितीपूर्ण व्हिडिओ आणि आमच्या स्वतःच्या या बागेमध्ये या ठिकाणी आम्ही करत असतो आणि स्वतःच्या बागेवरती केलेले आम्ही व्हिडिओच आम्ही यूट्यूबवरती टाकत असतो की जेणेकरून शेतकरी मित्रांना याचा खूप मोठा फायदा व्हावा. परत एकदा सर्व शेतकऱ्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.